खडकाच्या दिशेनं निघालेली एखादी नाव हो, खडकावरती आपटून फुटणार हेसाठी सांगायची काही वेगळी गरज नाही कुठल्या तज्ज्ञाची गरज नाही अभ्यासाची गरज नाही पण आपल्याकडचे जे काही महान विद्वान आहेत सामाजिक क्षेत्रात काम करणारे कायद्याच्या क्षेत्रात काम करणारे त्यांना मात्र असं वाटत असतं की नाही नाही आपण प्रत्यक्ष नाव घेऊन जाऊ ती प्रत्यक्ष खडकावरती आपटून बघूयात फुटते की नाही ते फुटणारे माहीत असतं पण तसं नाही हे विद्वान असल्यामुळे यांच्याशी कोण डोकं लावणार सर्व आत्ता एस टीच्या संपाच्या बाबतीमध्ये जे काही घडलं ते असंच आहे ठरून ठरून हा संप खडकाच्या दिशेने निघालेला होता खडकावरती हा फुटणार ह्याच्यात काही वेगळं सांगायची गरज नव्हती त्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या खडकावरती हा संप फुटला न्यायालयाने स्पष्टपणे संप हा अवैध आहे बावीस एप्रिलला तुम्ही ताबडतोब त्याच्यामध्ये जॉईन व्हा फक्त एक सहानुभूतीपूर्वक कारवाई अशी केली म्हणजे एक सूचना अशी केलेली सरकारला ती पुढं कारवाई होईल की ज्यांनी ज्यांनी करी आहेत त्यांच्यावरती कुठलीही कारवाई होऊ नये आणि त्यांना त्यांचं जे काही वेतन देणी आहे ती ताबडतोब द्यावीत ह्याच्यातून समोर येणारा जो महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो जो मुद्दा होता की ह्या सगळ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून समाविष्ट करून घ्यावं म्हणजे एस टीचं विलीनीकरण व्हावं ते होऊ शकणार नाही त्या समितीचा जो अहवाल आला होता तो राज्य सरकारनी उच्च न्यायालयात मांडला आणि उच्च न्यायालयाने पण ते सांगितलं एस टीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होऊ शकत नाही म्हणजे ही, ही पण दुसरा एक चपराक त्याला बसली आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या आता कोणी बोलायला तयार नाही आहे पाच वर्ष एस टीच्या आर्थिक कारभाराच्या बाबतीत ती जबाबदारी राज्य शासनाने जा घ्यावी आणि त्याच्यानंतर हा महत्त्वाचा मुद्दा आहे बाकीची सगळी परिस्थिती पाहून ठरवावं म्हणजे जर आर्थिकदृष्ट्या हे महामंडळ पाच वर्ष चाललं नाही तोट्यामध्ये आलं तर ते बंद करणे त्याच्यातले त्याचं खाजगीकरण करणे किंवा त्याच्यातून त्याचं कंपनी काय जे विशिष्ट सगळ्या गोष्टी आहेत आम्ही वारंवार या मुद्द्यावरती व्हिडिओ करताना ही गोष्ट स्पष्ट केली होती की हे पूर्णपणे बरखास्त करा हे गळकं भांड आहे हे आता याच्यामध्ये पाणी टाकण्यात काहीच मतलब नाही जे कर्मचारी आहेत त्यांचे तातडीचे जे देणे आहेत ते तातडीनं देऊन टाका ते त्यांची गरज आहे नंबर दोन ह्याच्यातले जे लोकं यापुढं केलेली कंपनी या सगळ्यांची मुंजी केली जसं वीज महामंडळाची केली तशामध्ये काम करायला तयार असेल त्यांना कामावती ठेवा बाकीच्यांना सगळ्यांना व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीमनी बाजूला काढून टाका आणि ह्या सगळ्या ज्या एस टी डेपो आहेत आणि या सगळ्याचा उपयोग खाजगीकरणातून त्याचा विकास करणे त्या त्या जागांचा त्या ठिकाणी बाकीचे खाजगी क्षेत्रातले जे या क्ष ह्याच्यात काम करणारे लोक आहेत त्यांना पण त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेणे आणि अशा पद्धतीने ह्याची वाटचाल चालू ठेवणे पण हे सगळे समाजवादाने भारलेले लोक आणि न्यायालयात जायला तयार असलेले तुम्हाला आम्ही नोकऱ्या कशा साचकी मिळवून देऊ आहे या सगळ्यांनी यांना भूलभुलैया केला यांना खोटं सगळं सांगितलं जे होणारच नव्हतं जे राखीव जागांच्या बाबतीमध्ये वारंवार घडत आलेल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये की सगळ्यांना आरक्षण भेटू शकत नसतं एकदा आरक्षण पन्नास टक्केच्या वरती गेलं की ते आरक्षणच उरत नाही आरक्षण म्हणजे एकूण सगळ्या जागांमध्ये काही जागा उपेक्षित आणि वंचितांना ठेवणे पण जर सगळेच म्हणायला लागले आम्ही उपेक्षित आणि वंचित आहोत तर जागा द्यायच्या कोणाला आणि कशा जर शंभर टक्क्यामधल्या नव्वद टक्केपर्यंत तुम्ही आरक्षण देणं असाल तर ते आरक्षण राहीलच कसं म्हणजे उरलेले दहा टक्केच ओपन आहे म्हणजे ओपनला आरक्षणाचा त्याचा अर्थ झाला पण हे कुणी ऐकून घ्यायला तयार नाही आजही नाही आहे हे जेव्हा प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये ती ती पण नौका अशी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन फुटली मराक्ष मराठा आरक्षणाची आज एस टीच्या निमित्तानं एक गोष्ट समोर आलेली आहे सरकारचं अशा पद्धतीचं काम हे कधीच नफ्यामध्ये येऊ शकत नाही कारण की व्यापार करणे ही सरकारची जबाबदारी नाही टू बी टू डू ए बिझनेस इज नॉट अ बिझनेस ऑफ गव्हर्मेंट असं जे म्हणतात त्या पद्धतीने सरकारनी फक्त नियंत्रण करायचं असतं सरकारनी फक्त नियम करायचे असतात सरकारनी त्या पद्धतीनं कर वसूल करायचे असतात हे सगळं काम करायची जबाबदारी ही त्या त्या संस्थांची आहे व्यक्तीची आहे कंपन्यांची आहे म्हणून या सगळ्या म्हणजे ट्रान्सपोर्टेशनसाठी वाहतुकीसाठी मनुष्यबळ वाह मनुष्य वाहतुकीसाठी जे जे काही करायचं आहे त्यासाठी तुम्ही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही रस्ते तयार करून द्या या त्या सगळ्या गाड्यांना उभं राहण्याची व्यवस्था आज त्यांच्याकडे अशा कितीतरी गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही करा त्याच्यानंतर जी गोष्ट करायची ते त्यांची त्यांनी ते करणार आहे तुम्ही फक्त समजा जितका परवाना आहे तितकेच माणसं त्याच्यामध्ये बसलेले आहेत की नाही किंवा त्या गाड्यांची जी, जी काही सगळी यंत्रणा आहे ती बरोबर काम करते की नाही किंवा पंधरा वीस पंधरा वर्षाच्या नंतर जेव्हा ती गाडी बाजूला काढली जाते म्हणजे वाहतुकीसाठी योग्य समजत नाही समजलं जात नाही तेव्हा ते, ते तपासून त्याला बाजूला काढणे ही जी करायची ती कामं करा प्रत्यक्षामध्ये एस टी तुम्ही चालवू नका किंवा आता डिझेल आणि पेट्रोलच्या जी इलेक्ट्रिकवरच्या गाड्या येत आहेत हायड्रोजनवरच्या गाड्या येत आहेत किंवा बाकीच्या सगळ्या कितीतरी इथेनॉलवरती गाड्या आहेत असंख्य पर्यायी इंधनं आहेत हे सगळ्यासाठी जी फ्लेक्झिबिलिटी लवचिकता हवी असते ती सरकारमध्ये असत नाही म्हणजे यास्टीनं ना आता ठरवलं की नाही आता आपण पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या आता काय करायचं कारण की आपले भाव तर म्हणजे जे काही दर आहेत आधीच ठरलेले आहेत किंवा कमी झाले तर कमी कसं करणार ह्याच्यासाठी जी लवचिकता लागते जी सरकार स्वतः विमान जेव्हा चालवायचं तेव्हाही दाखवावं लागत होती ही आजही विमानाचे दर हे कमी जास्त होत राहतात तुम्ही किती लवकर एखादं तिकीट बुक करता त्याच्याप्रमाणे विमानाचा दर ठरतो तो, तो काय कायम नसतो त्याच पद्धतीने एस टीमध्ये सुद्धा ऑफ सीझनमध्ये काय रेट असणार आहेत किंवा प्रत्यक्ष खूप जोरामध्ये सुट्ट्याच्या काळामध्ये जेव्हा चालू असते तेव्हा काय दर असणार आहेत या सगळ्या गोष्टी ह्या एस टी महामंडळ सरकारी असताना करू शकत नाही त्याचं जेव्हा कंपनीकरण होईल त्याचं जेव्हा खाजगीकरण होईल तेव्हाच ते स्पर्धेमध्ये टिकू शकेल तेव्हा त्याच्या निर्णयामध्ये लवचिकता असू शकेल तेव्हा त्याचे निर्णय ठामपणे राबवता येऊ शकतील इथे अडचण अशी होती की सरकारी पातळीवरती काम करत असताना ह्या सगळ्या जे म्हणजे सरकारचे जे सगळे अवगुण आहे ते त्याला चिटकतात आणि म्हणून ते काम करू शकत नाही आज उच्च न्यायालयाने पाच वर्षाची मुदत दिलेली आहे पण मी तुम्हाला आधीच सांगतो तुम्ही पाच वर्षाच्या नंतर जरूर हा व्हिडिओ काढून तपासून बघा ह्या पाच वर्षामध्ये ही एस टी नफ्यामध्ये येऊ शकत नाही येणेच नाही आहे जो पाया मुळात हुकलेला आहे त्या पायावरती कितीही चांगली इमारत उभी करा ती इमारत स्थिर राहू शकत नाही ती केव्हा ना केव्हा तरी पडणारच आहे कोसळणारच आहे म्हणून आम्ही तो माग व्हिडिओ केला होता की एस टीचा पोपट मेलेला आहे पण यांना तर कबूल करायचा नाही आज तात्पुरतं एकच फक्त दिलासा यांना भेटलेला आहे की तुला उच्च न्यायालयाने मानवाधिकार लक्षात घेऊन मानवी सहानुभूती जे कर्मचारी काम करतात एकशे चोवीस लोकांनी आत्महत्या केलेल्या त्याच्यामध्ये त्या कृषी कायद्याच्यामध्ये जे लोक बसलेले होते त्यांनी यांनी तरी आत्महत्या केल्या ते, के ते बसल्या जागीच गेले तरी यांनी सगळ्यांनी आरडाओरडा केला होता की ते कसे शहीद झालेत म्हणून पण या एस टी संपाच्या बाबतीत आणि बाबतीत जराही सहानुभूती आपल्या मीडियाने दाखवलेली नाही आणि हे तथाकथित जे सगळे लिब्रांडू त्यांच्यासाठी गळे काढत होते एस संपासाठी कोणी गळा काढलेला नाही आहे आणि आता जेव्हा न्यायालयाने चपराक दिलेली आणि त्यांना अपरिहार्यपणे आहे त्याच नोकरीवरती जाणं भाग पडलेलं आहे जसं त्या कापूसाच्या ह्याच्यामध्ये गिरण्यांच्या बाबतीमध्ये गिरणी कामगारांचा संप झाला आणि त्या संपातून अख्खं गिरणी म्हणजे जे जो उद्योग होता त्याचं सगळं कंबर्ड मोडलं म्हणजे काम गार चळवळ असं ज्याला म्हणतात ना गारच करून टाकलं तशा अर्थाने ही पण आता परिस्थिती आहे फक्त एकच झालेलं आहे की यांना परत त्याच्यावरती जॉईन करून घ्या असं सा सांगितलेलं आहे शक्यता अशी आहे की आता आहे त्याच परिस्थितीमध्ये कोणालाही हा पोपट मेला आहे कबूल करायचं नसल्यामुळे अजून काही दिवस एस टीच्या मेलेल्या पोपटाचं प्रेत हे सांभाळून ठेवतील दोन चार पाच नाही काही दिवसातच त्याचा वास कसा उठले यांना कळेल आणि यांना तोच निर्णय घ्यावा लागेल जो आता टाळला गेलेला आहे बघूयात काय घडतं ते एस टीचं खाजगीकरण करण्याशिवाय कंपनीकरण करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नाही बाकीचे सगळे उपाय हे तात्पुरते आहेत आताचाही जो उपाय आहे तो तात्पुरताच आहे त्याच्यामुळे प्रश्न सुटणार नाही कॅन्सरची मूळ गाठ आहे ती बाजूला करावी लागेल बाकीच्या सर्दी खोकल्याची औषधं दिल्याच्या नंतर याच्यावरती उपाय होणे नाही इथेच थांबूयात धन्यवाद